ईडीनं आता थेट पवार कुटुंबियांच्या संस्थेत हात घातला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीनं आता पुन्हा वेग घ्यायला सुरुवात केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या कारवाईचे काय राजकीय पडसाद उमटू शकतात, पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे तडफदार नेते रोहित पवार ईडीच्या रडारवर आलेत. बारामती अॅग्रोच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. ईडीनं थेट पवार घराण्यातच हात घातल्याने राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आहे. गेल्या वर्षी बारामती अॅग्रो कंपनीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणात नोटीस मिळाली होती. बारामती तालुक्यामधलं पिंपळी इथलं कार्यालय, पुण्यामधील हडपसर इथलं कार्यालय, संभाजीनगर जिल्ह्यातला कन्नड कारखाना या ठिकाणी छापेमारी झाली. बारामती अॅग्रोबाबत सोमय यांनी काय आरोप केले होते, तर कन्नड सहकारी साखर कारखान्याची बारामती अॅग्रोकडनं खरेदी झाली. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी व्यवहारामध्ये घोटाळा केल्याचा आरोप. कन्नड सहकारी साखर कारखाना राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करून 50 कोटी रुपयांना विकत घेतला. संबंधित व्यवहारात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं कोट्यवधींचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप. 1 जुलै 2021 सोमय्यांकडनं तपास यंत्रणांकडे पुरावे सादर, चौकशीची मागणी. माझं एकच म्हणणं आहे की आमच्याकडून अर्थातच पूर्ण सहकार्य होईल. माझ्या बहिणींनी, तिघी बहिणींनीही सहकार्य केलं होतं आणि आज आमचे बंधुराजही नक्की सहकार्य करतील. आणि ज्या पद्धतीने ही दडपशाही आणि सुडाचं राजकारण चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात कधी असं सुडाचं राजकारण झालं नाही, आमच्याकडून तर कधीच झालं नाही. इतके वर्ष आम्ही सत्तेत राहिलो आणि कधी करणारही नाही. हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वतःला घोषित करण्याचे. त्या ठिकाणी जी काही मला माहित नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे, मला त्याकडे कुठलीही माहिती नाही. या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात. बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या. आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल, त्यांचं सगळं नीट असेल, तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. विनाकारण याला राजकारण शिवण्याचं काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार हे एकाकी झुंज देत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटासह शिंदे आणि भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. आता बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर केंद्रीय तपास यंत्रणेनं धाड टाकल्यानं रोहित पवारांनी सूचक ट्विट केलंय. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवण सुद्धा या महान विभूतींनी दिल्यानं महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. बारामती अॅग्रोवरील ईडीच्या छापेमारी विरोधात जितेंद्र आव्हाड रोहित पवारांच्या समर्थनामध्ये मैदानात उतरलेत. या कारवाईवरून अजित पवार गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. वाईट गोष्ट आहे, एक तरुण राजकारणात उभारी घेतोय, लढतोय पवार साहेबांसाठी, असं असताना त्याच्या घरावर धाडी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे. असं आहे की जो जो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो कशाला थांबवता कोणाला? तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही, शेवटी वाफ होऊन ते वरची का टाकलेलं झाकण असं ना फुटून वरती जात. काही अशा गोष्टी ईडींना माहीत झाल्या तर ती कारवाई करते आणि त्याच्यात पक्षाचा विषय नसतो. आता सुनील केदारांवर कारवाई केली काही पक्षाचा विषय आहे का? मला असं वाटतं की ईडीची कारवाई आहे तर ती त्यांना ईडीला जर काही माहिती उपलब्ध झाली, काही पुरावे हाती लागले तर त्याची सत्यता तपासतात. ईडीची कारवाई याचा अर्थ सत्यता तपासल्यानंतरच पुढची घटना होत असते. रोहित पवारांची बारामती अॅग्रो अडचणीत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी दोनदा बारामती अॅग्रोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली होती. 2022 बारामती अॅग्रो साखर कारखान्यानं मुदतीपूर्वी गाळप हंगाम सुरू केला.
भाजप नेते राम शिंदेंनी तक्रार केली. मुदतीपूर्वी गाळप हंगाम सुरू केल्यानं व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल झाला. 4.5 लाखांचा दंड झाला. गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला गेला. बारामती अॅग्रोच्या डिस्टरी प्लांटमुळे प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. बारामती अॅग्रोकडून खरोखरच चुकीचं केलं असेल तर योग्य तपासासह कारवाई झाली पाहिजे, यात कुणाचं दुमत नाही. पण ईडी कारवाईच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवार किल्ला लढवत आहेत. अजित पवार गटासह भाजप नेत्यांवर सुद्धा बेधडकपणे टीका करतायत. त्यामुळे रोहित पवारांवरती राजकीय द्वेषातून कारवाई सुरू आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. छगन जाधवसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.